गुड आफ्टरनून एवरीबडी. मी आज प्रयत्न करणार आहे तुमच्या सगळ्यांशी माझी जर्नी शेअर करण्यास. कॉलेजच्या सगळ्या डिग्निटरीज, नऊ कोकण एज्युकेशन सोसायटीमधले माझे, आता हे सगळे माझेच लोक आहेत असं म्हणायला लागेल, त्या सगळ्यांना मी खूप आभारी आहे त्या सगळ्यांची, की माझी आणि मॅडमनी जी माझी अतिशय सुंदर ओळख करून दिली ती, त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. 1985 ते 1990 हा माझा डीबीजे कॉलेजमधला काळ आहे आणि त्याच्यात खूप खूप सुखद आठवणी आहेत माझ्याकडे. आम्ही तुमच्यासारख्याच 10वीनंतर कॉलेजमध्ये आलो होतो आणि कॉलेजमध्ये कॉमर्सला जायचं आणि कॉमर्समध्ये करिअर करायचं असं ठरवलं होतं. माझ्या शाळेतल्या सगळ्या मैत्रिणी ह्याच कॉलेजमध्ये आम्ही होतो. आमच्यातल्या काही मैत्रिणी मुंबई पुणे इव्हन 10वीनंतर गेले होते, पण आम्ही सगळे इथेच होतो. आमची मुळं ह्या कॉलेजमध्ये होती असं म्हणता येईल. आणि आम्ही ह्या कॉलेजमध्ये जेवढा अभ्यास केला तेवढीच मस्तीही केली. सगळ्या प्रोफेसर्सना प्रश्न विचारून भंडावून सोडलं. आम्ही कॉलेजच्या जिममध्ये मस्ती केली. आम्ही कॉलेजच्या शैक्षणिक आणि कल्चरल प्रोग्राममध्ये पण भाग घेतला. तर ह्या कॉलेजला मी ऋणी आहे कारण आम्हाला पूर्ण व्यक्तिमत्व म्हणून आमची जी डेव्हलपमेंट झाली ती कॉलेजमुळे आणि कॉलेजच्या प्राध्यापकांमुळे. आमचे कॉलेजचे प्राध्यापक आम्हाला कायम प्रोत्साहित करायचे की तुम्ही हे पण करा, तुम्ही रोटरी क्लब जॉईन करा, तुम्ही रोटरॅक क्लब जॉईन करा, सामाजिक उपक्रमात भाग करा. बाटक्के सर आमचे गाईड होते, कोपर सर आमचे मेंटॉर होते. सिमिलरली म्हणजे शैक्षणिक तुमच्या करिअर शिवाय तुम्ही हे जे खेळ किंवा कला ह्याच्यामध्ये जे काही प्रावीण्य मिळवता ते तुम्हाला पुढच्या लाईफमध्ये स्ट्रेस बस्टर म्हणून कामाला येतं. तुमचे जे छंद असतात, तुमचे जे खेळामधलं प्रावीण्य असतं, त्याच्यात तुम्हाला खेळामधलं प्रावीण्य काय शिकवतं की यश आणि अपयश या दोन पायऱ्या आहेत. खेळामध्ये कधी यश मिळतं कधी अपयश मिळतं. प्रोफेशनल लाईफमध्ये पण तसंच होतं, कधी यश मिळतं कधी अपयश मिळतं. आपल्याबरोबरच्या एखाद्या सहकाराला प्रमोशन मिळालं आणि आपल्याला नाही मिळालं, आपण त्यातनं निराश न होता अजून आपण काहीतरी चांगलं करूया म्हणजे आपल्याला हे यश मिळवता येईल हे आपल्याला कोण शिकवतं? खेळ शिकवतं. स्ट्रेस बस्टर हे खेळत असतात. स्ट्रेस बस्टर तुम्ही छंद एखादा जोपासा, कुकिंग असू दे, मूवी वॉचिंग असू दे, बुक रिडिंग असू दे, हा छंद हा तुमचा खूप मोठा स्ट्रेस बस्टर असतो. आणि अजून एक माझी अशी विनंती आहे की तुम्ही आपला एक ग्रुप, आपली मित्र मैत्रिणी ह्या 5 वर्ष तयार करा ज्यांच्याशी तुम्हाला एव्हरीथिंग आणि एनिथिंग बोलता येईल. असा माझा पण एक ग्रुप आहे. माझी अशी खूप सगळ्या मैत्रिणी आहेत की ज्या शाळेपासून म्हणजे मी 2nd स्टँडर्डपासून 15वीपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो. कधी कधी ते नव्हते आमच्याबरोबर, पण अजूनही त्या सगळ्यांशी माझे संबंध आहेत, माझी मैत्री कायम आहे. तर हे मित्रमैत्रिणी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप खूप प्रोत्साहित करतात. आणि आमचा एक मैत्री 85 नावाचा ग्रुप आहे की कॉलेजमधले 85 to 90 या बॅचमध्ये जितकी मुलं आली आणि गेली त्या सगळ्यांचा आमचा ग्रुप आहे. आणि दरवर्षी डिसेंबरच्या 2nd सॅटर्डेला आम्ही सगळेजणं भेटतो. फक्त आम्ही नाही भेटतो पण आमचे कुटुंबियसुद्धा भेटतात आणि ते सगळे वाट बघत असतात की डिसेंबरचा 2nd सॅटर्डे कधी येतो आणि आम्ही कधी भेटतो. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की मैत्री करा, मैत्री टिकवा. जरी मध्ये त्याच्यामध्ये ब्रेक पडला परत कम्युनिकेट करा. आज व्हॉट्सअप ग्रुप आहे, खूप सगळे चॅनल्स आहेत ज्यातले तुम्ही तुमची मैत्री कायम करू शकता. हा एक खूप महत्त्वाचा स्ट्रेस बस्टर होऊ शकतो आपल्यासाठी. माझ्या मला वाटतं प्रोफेशनल लाईफविषयी मॅडमनी खूप सगळं छान सांगितलं आहे. मी माझ्या करिअरची सुरुवात ॲज अ ट्रेनी म्हणून केली. जेव्हा मी माझी CA ची परीक्षा दिली माझ्याकडे MCOM आणि BCOM शिवाय दुसरं कुठलंही क्वालिफिकेशन नव्हतं आणि मग मी ट्रेनी म्हणून एका कंपनीमध्ये जॉईन झाले आणि त्या ट्रेनिंगपासून आज मी ऑलमोस्ट 1500 ते 1000 करोडचे प्रोजेक्ट आत्ता इंडिपेंडेंटली लीड करते. त्यामुळे मला असं सगळ्यांना सांगायचं आहे, सगळ्या मुलींना सांगायचं आहे की तुम्ही कधीही कुठेही मागे पडू नका. तुम्ही तुमचं एक इनिशिएटिव्ह दाखवा की मी हे सगळं करू शकते. तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला तर सगळं जग तुम्हाला हेल्प करायला असतं. त्यामुळे कुठेही मागे पडू नका.
आपल्या लोकांना आपल्या मुलींना असं वाटतं की मी इंग्लिशमध्ये कसं बोलणार, जर इंग्लिशमध्ये लिहिता येतं तर इंग्लिशमध्ये बोलता पण येतं. अजिबात इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स ठेवू नका. मला सुरुवातीला होता, मी घाबरायचे मी कसं इंग्लिशमध्ये बोलणार, पण माझा बॉस त्याला इंग्लिशिवाय काहीच कळत नव्हतं, तेव्हा आपोआप त्याला मी इंग्लिश शिकले. तसंच मी लग्न करून जेव्हा एका बेंगॉली फॅमिलीमध्ये गेले तेव्हा पण मला बेंगॉली काही येत नव्हतं, मी बेंगॉली पण शिकले. तर काहीच कठीण नाही आहे, तुमच्यामध्ये जिद्द असेल तर सगळं काही करता येतं. अजून माझ्या करिअरमध्ये मला ज्याची हेल्प झाली आहे, म्हणजे अगदी शाळेपासून कॉलेजपासून ते आत्तापर्यंत मला उपदेशक म्हणजे मेंटॉर, हे मेंटॉर खूप चांगले मिळाले. म्हणजे माझे शाळेतले मेंटॉर होते माझे सर, केतकर सर, कानडे सर, ज्यांनी मला गाईड केलं की भावासारखे हो, सिन्सिअर हो, पढा, अभ्यास कर. बाटके सर होते इथे, कोपर सर होते, खूप सगळे सर होते. मी सगळ्यांची नावं घेतली तर मोठी लिस्ट होईल. त्या सगळ्यांनी मला गाईड केलं की हां, बी कॉम नंतर सी ए हा जो कोर्स आहे तो तू करू शकतेस, इथे नाही तर पुण्याला जाऊन कर. मी जाताना माझ्याकडे काही नाही, हातात 1500 रुपये आणि सी ए करायची जिद्द, ह्याने मी पुण्यामध्ये गेले होते आणि ते करून दाखवलं. भलेही मला पहिल्या प्रयत्नात यश नाही मिळालं, पण मी ती जिद्द सोडली की मी हे करणार. तर सगळ्या माझ्या विद्यार्थिनी मैत्रिणींना माझी अशीच उपदेश आहे त्यांचा की आय कॅन डू इट, हा जो ॲटिट्यूड आहे हा सगळ्यांनी कायम ठेवा, यू कॅन डू इट. माझे इथले मेंटॉर कोपर सर हे माझे खूप खूप महत्त्वाचे माझ्या आयुष्यामधले मेंटॉर आहेत. आज तुम्हाला इतके सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत, तुम्हाला यूट्यूब आहे, तुम्हाला चॅट जीपीटी आहे, तुम्हाला ओपन इंटेलिजन्स आहे, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माहितीच्या तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल की कुठला ऑप्शन माझ्यासाठी चांगला आहे. ह्याच्या वेळेला तुम्ही जेव्हा गडबडून जाता तेव्हा तुम्हाला उपदेशक कोण असतं, हे कॉलेजचे प्रिन्सिपल, कॉलेजचे प्रोफेसर ह्यांच्याकडे भरपूर अनुभव असतो. सगळ्यांनी आपापल्या प्राध्यापकांशी कम्युनिकेट करा, विचारा की आम्ही काय करू, आम्ही गोंधळले आहोत. तुम्ही गोंधळता की नाही, तुम्हाला माहिती आहे का मी बी कॉम नंतर काय करायचं, एम कॉम नंतर काय करायचं, मला खरंच काय करावं असं वाटतं. आहेत ना आपले प्राध्यापक, त्यांच्याशी बोला. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या कॉलेजची सगळी लेक्चर अटेंड करा. ते लोक एवढ्या प्रयत्न एवढ्या तयारी करून येतात आणि तुम्ही जर तिथे नसाल तर खूप वाईट वाटतं. त्या प्राध्यापकांना पण वाईट वाटतं की माझे स्टुडंटच नाही ज्यांना मी एवढं सगळं शिकवणार आहे. तर कॉलेजचे सगळे लेक्चर अटेंड करा, भलेही तुम्ही प्रायव्हेट क्लासेस करा, पण कॉलेजचे हा जो 5 वर्ष आहे हा तुमचा पाया आहे, स्ट्रॉंग बेस आहे तुमचा. हा जो 5 वर्षाचा बेस कायम व्यवस्थित असेल, टिकाऊ असेल, तर नक्की तुमची पुढची 5 वर्ष पुढच्या आयुष्यात तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे. असं अजिबात पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी असं गृहीत धरू नका की ही 5 वर्ष आमची वेस्ट आहेत. नाही, या 5 वर्षात तुम्ही शिक्षणासोबत स्वतःचं व्यक्तिमत्व घडवताय, त्यामुळे ही 5 वर्ष हा स्ट्रॉंग फाउंडेशन आहे. आणि आपल्या कॉलेजमध्ये एवढे प्रोफेसर आहेत ज्यांच्याकडे ज्ञानाचा महासागर आहे, त्याचा फायदा घ्या. सगळ्यांनी प्लीज सगळे कॉलेजमधले लेक्चर्स अटेंड करा. कॉलेज एवढं तुमच्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम देत आहे, तुम्हाला सी ए फाउंडेशन, सी एम ए फाउंडेशन च्या कोर्ससाठी हेल्प करत आहे, जे आम्हाला नव्हतं. आता तुम्ही लकी आहात की तुम्हाला एवढं सगळं आहे, तुमच्यासमोर कितीतरी दालनं उभी आहेत की जिथे तुम्ही करिअर करू शकता. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट, परत विद्यार्थिनींसाठी, एक्सक्यूज मी द विद्यार्थी, मला जास्त फोकस विद्यार्थिनींकडे करायचा आहे, तो म्हणजे इकोसिस्टीम, स्वतःची इकोसिस्टीम तयार करा. जेव्हा तुम्ही लग्न तुमची पदवी होते, पदव्युत्तर होते, तुम्ही नोकरीला लागता, संसार करायचा असतो, आपल्या भारतीय मुलींचं साधारण 25, 26, 27 झाल्यानंतर पालकांना टेन्शन असतं की लग्न करायचं. लग्न करा, संसार करा आणि करिअरही करा, आणि त्याच्यासाठी स्वतःची इकोसिस्टीम तयार करा. सासू सासरे, मित्र मैत्रिणी, आई वडील, हे सगळे इम्पॉर्टंट आहे, ते सगळे तुम्हाला हेल्प करतील. त्यामुळे स्वतःची एक इकोसिस्टीम केली की करिअर संसार सगळं यशस्वी पद्धतीने करता येतं, माझा स्वतःचा अनुभव आहे. मी लग्न करून माझ्या मुलीला मोठं करताना माझे आई वडील, माझे सासू ससरे, माझे मामा मामी, ह्या सगळ्यांची मला हेल्प झालेली आहे आणि ते करतात. एक मुलगी जर एखादी मॅनेजरच्या पोस्टसाठी अप्लाय करत असेल आणि तिला असा प्रश्न पडत असेल की मी मुलीचं काय करू, मी मुलाचं काय करू, सगळेजण मदत करतात.
तर काहीही कठीण नाही. परत माझा तोच उपदेश आहे, आय कॅन डू इट. हाच अप्रोच ठेवा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्की नक्की यश मिळेल. आणि सगळ्यात अजून एक मोठा एक करेज ठेवा, रिस्क घ्या. जेवढी मोठी रिस्क तेवढं मोठं रिवॉर्ड. त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की आपण रिस्क घेऊ का, मला ही पोझिशनमध्ये जे काही एक्सपेक्टेड आहे ते रिझल्ट देऊ शकू का, तर वोकल व्हा, विचारा की मी मॅनेजर आहे तर तुमच्या बॉसला विचारा की तुमच्या माझ्याकडनं काय एक्सपेक्टेशन आहे. पिरियॉडिकली विचारा, माझ्या एक्सपेक्टेशन तुमच्या दृष्टीने ज्या तुमच्या होत्या त्या मी करते का, मी कुठे मागे पडते का. सो कम्युनिकेट करा, सगळ्यांबरोबर कम्युनिकेट करा. कम्युनिकेशनने खूप सगळे प्रॉब्लेम रिझॉल्व होतात. आणि लाईफ इज अ लॉंग जर्नी, सेटबॅक्स आर गोइंग टू कम. टेक अ राईट पेस, डू व्हॉट यू लव, लर्न बाय डुईंग इट, लव व्हॉट यू डू. दॅट द ओनली मेसेज आय वॉन्ट टू गिव्ह.